लगतच्या काळात सांसारिक कलह मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. पती आणि पत्नींमध्ये भांडणं, भावाभावांचा वाद, सोबतच अनेक सांसारिक वाद पोलीस स्टेशनपासून न्यायालयापर्यंत जात आहेत. मात्र ह्याच घरगुती वादातून मुलाने आपल्या वडिलांनाच यमसदनी पाठवल्याची घटना सोमवारी वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आबितपूर गावात घडली. आरोपी मुलगा ज्ञानेश्वर तायवाडे याचा भावासोबत घरगुती कलह सुरू होता. हाच वाद पुन्हा सोमवारी रात्री 10:30 पेटला. रात्री दोघे भाऊ दारू पिले असता दोघात वाद सुरू होता. वाद सुरू असताना अचानक 70 वर्षीय वडील महादेव तायवाडे यांनी मध्यस्थी केली. तेवढ्यात रागाच्या भरात ज्ञानेश्वरने वडील महादेव यांच्या तोंडावर जोरदार बुक्का मारला. ह्यात महादेव तायवाडे गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती होताच वलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी मुलगा ज्ञानेश्वर तायवाडे याला ताब्यात घेतले. त्याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.